तोनी याची उगवली सकाळ जन्मास आले भीम बाळ। रसिक हो, गेल्याच महिन्यामध्ये आम्ही प्रभाकर पोकरीकर साहेबांना पाहण्याकरिता गेलो होतो। तब्येत नाजूक आहे, मी आणि आमचे भाई मनोज भाई संसारे काही थोडासा धनादेश त्यांना देऊन आलो, परंतु त्यांचं लिखाण त्यांचं गाणं ऐकलं की खरोखरच भारावून जातो। आज पार्श्वगायक सोनू निगम यांच्या मुखातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाणं प्रभाकर पोखरीकर साहेबांनी गाऊन घेतलं। अथांग सागर एकत्र करून शाही बनविली जरी, अथांग सागर एकत्र करून शाही बनविली जरी, मेरू हिमालय करून लेखनी खुशाल धरू द्या करी, कोटी विभूती कालिदास हे लिहिण्या बसले जरी, कवी रमेशा पूर्ण विमायन कधी न होईल तरी। भीमराव रामजी आंबेडकर, प्रभाकर पोखरीकर यांचं लिखाण, सोनू निगम यांचा आवाज आणि खास गीत आपल्यापर्यंत सादर होत आहे की छाती ठोकणे सांगू जगाला असा विद्वान होणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, भगवान गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि खास गीत आमच्या कलाशाळांचे निर्माता अनिल मोरे साहेब हे गीत आपल्या समोर घेऊन येत आहेत आणि आपण ऐकूया। छाती ठोक सांगू जगाला असा विद्वान होणार नाही। बसून घ्या खाली प्लीज, कारण मला पुढे बोलायचंय। सर्वांचं लक्ष आहे ना माझ्याकडे। यमराज पंडित म्हणतात की मेरे भीमजी ने जिंदगी भर कभी आराम ना किया, अरे उभ्या आयुष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी विश्रांती घेतली नाही, कधी आराम केला नाही, नुसता अभ्यास लिखाण मनन चिंतन की मला माझ्या भारत देशासाठी काहीतरी करायचं आहे, मला माझा भारत देश बौद्धमय करायचा आहे हा त्यांच्या मनामध्ये ख्यास होता। माता रमाई यांच्या म्हणायच्या, साहेब ते जेवण घ्या, तो चहा घ्या, ते पाणी प्या, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अन्न पाणी फर्ज केलं के मेरे भीमजी ने जिंदगी भर कभी आराम न किया, अरे झुक के किसी को सलाम न किया, अरे मॉडेल पण वाकणार नाही ही बाबासाहेबांची ख्याती होती। माझे वडील म्हणायचे, सन 1949 साली या जगातले लखोपती करोडोपती अब्जावादी रुपये असलेले धनिक बाबासाहेबांना खरेदी करू पाहत होती। अरे मी तर म्हणेन की अखंड विश्वामध्ये एकही मायकालाल पैदा झाला नाही जो बाबासाहेबांना खरेदी करीत। म्हणूनच कविवर्य यांनी म्हटलेलं आहे
कि मेरे भीम जी ने जिंदगी भर कभी आराम ना किया, अरे छुप के किसी को सलाम ना किया और भारत देश में वो काम किया। मित्र हो तुम्हारा कल्पना से डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांनी या भारत देशाचं संविधान लिहिण्याकरिता तब्बल 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लागले आणि 26 जानेवारी 1950 साली ती घटना या भारत देशाला सुपूर्द केली आणि त्या घटनेवरती अखंड भारत देश चाललेला आहे। म्हणून कविवारी म्हणतात कि मेरे भीमजी ने जिंदगी भर कभी आराम ना किया, अरे झुक के किसी को सलाम ना किया और भारत देश में वो काम किया जिसका उन्होंने कभी दाम ना लिया। चाचा घटने सांगू जगाला, साथी ठोक हे सांगू